संभवलेत म्हणजे त्याच्याबद्दलचे नॉलेज मी तुम्हाला दिलेलं आहे. आता पुढचा जो विभाग आहे तो आहे बियाचं आरोग्य. बीज प्रक्रिया करतो का आपण? बीज प्रक्रिया किती लोकांनी केली? बीज प्रक्रिया आता इथं उपस्थित असलेल्या किती लोकांनी केली? केली कशासाठी केली? चने में फंगस नहीं आना चाहिए, उसके लिए किया है आपने. ओके, कैसा रिजल्ट? कैसा था? बढ़िया रिजल्ट है. ओके, तो बीज प्रक्रिया का करायची? जे बी आपण मार्केट मधून विकत आणतो त्या बी खरंच त्याच्यावरती ते रोगमुक्त होतं का नव्हतं हे आपल्याला माहित नसतं. त्या बियावरती रोग होता का कीड होती का काय आपल्याला माहित नसतंय. म्हणून ते आपल्याला बीज प्रक्रिया करूनच वापरायचंय. बीज प्रक्रिया करताना बीजोरीज एकरी 250 ml आणि त्याच्याबरोबर RPA 76 जर 250 ml घेतलं तर रिझल्ट चांगले येतात. तर RPA 76 का घ्यायचं बीजोरीज बरोबर? कारण RPA 76 हे त्या जीवाणूंचं खाद्य आहे. जे जीवाणू त्या बीजोरीज मध्ये आहेत त्याचं खाद्य म्हणजे RPA 76. दोन्ही एकत्र करून जर बीज प्रक्रिया केली तर रिझल्ट आपल्याला लवकर येतो. बीज प्रक्रिया करताना बीज प्रक्रिया केल्यानंतर ते बी सावलीमध्येच वाळवायचं, उन्हामध्ये नाही. साधारणतः 20 ते 25 मिनिटं वाळल्यानंतर ते बी पेरणीसाठी वापरायचं. उन्हामध्ये जर केली तर त्यातले जीवाणू मरून जातील. आणि बीज प्रक्रिया करताना परत जर बीज प्रक्रिया केलेली असेल आणि ते तुम्हाला काही कारणामुळे ते वापरता येत नाही आहे, पाऊसच आहे 4 दिवस उगवलाच नाही पाऊस, काय करायचं? तेच बी तुम्हा पेरणीसाठी वापरू शकता. फक्त रिझल्ट 100% येण्याऐवजी 90% हा फरक पडणार नाही. त्यामुळे परत बीज प्रक्रिया करण्याची गरज नाही आहे. पण शक्यतो जर तुम्ही लगेच वापरलं, बीज प्रक्रिया केल्यानंतर अर्ध्या तासानंतर पेरणीला वापरलं तर सगळ्यात चांगले रिझल्ट मिळू शकतात. दोन प्रकारचे बीजोरीचे आहे आपल्याकडं. कुठले कुठले? तेलवर्गीय आणि डाळीवर्गीय पिकांसाठीचं वेगळं आहे आणि सिरियल क्रॉपसाठीचं वेगळं आहे. बरोबर आहे. ज्वारी, बाजरी, गहू, भात त्याच्यासाठीचं वेगळं आहे. ओके, नेक्स्ट. तिसरा विभाग आहे